महाशिवरात्र गाव असो की खेड शेतीवाडी असो की ठाकर कातोड्यांची आदिवस्ती कुठल्या ना कुठल्या स्वरूपात महादेवाचं देऊळ नाही असं व्हायचंच नाही उघडा बोडका माळ घनदाट धाडीतून वळणावर आलेली नदी अगर तळ दोन चार वाण्या ब्राह्मणांची घरं असलेली पेठ अगदीच काही नाही किमान स्मशानाची वाट तरी एखाद्या जुन्या पुराण्या शिवालयानं अडवलेली असतेच एरवी नुसतंच पाणी चार दोन फुलं आणि काही काळ सोबत करणारी तेलवात एवढ्या सामुग्रीवर समाधान मानणारे शंभू महादेव महाशिवरात्रीच्या दिवशी मात्र एकदम वाचते गाजते होतात देवळाभोवती भली थोरली जत्रा भरते रुद्राभिषेकाच्या मंत्रानी गाभारा भरून जातो महादेवाच्या पिंडीवर अभिषेकाची असते नाही त्याच्या बाजूला सारताना गुरवाची त्रेधा तिरपीट उडत असते माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र येते शिवपूजनाचा एकच उत्साह उसळतो तशी प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्र असतेच जुन्या पिढीतली धार्मिक मंडळी त्या शिवरात्रीला उपवासही करतात प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी अभिषेकपूजन करून शिवपूजन करतात पण माघातली शिवरात्र ही महाशिवरात्र असते शिवरात्रीचं हे व्रत मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात एकाच दिवशी साजरं होत असतं शिवरात्रीचा आणि एका व्याधकथेचा संबंध पूर्वापार गच्च गर्दी करून टाकलेलं एक घनदाट जंगल आहे वन्य श्वापदांचा तिथे सुखैनैव संचार आहे जंगलाच्या क्षितिज रेषेपलीकडे एक सुरेख असं तळ आहे पशुपक्ष्यांनी भरलेल्या त्या अरण्यात हाती तीर आणि तीर कमठा घेतलेला एक आदिवासी शिकारी प्रवेश करतो त्याला शिकार हवी असते शिकारीसाठी तो दबा धरून लपून बसतो सगळं जंगल एकदम चिडीचूप होतो सावजाची वाट पाहून कंटाळेला शिकारी अस्वस्थ होतो शिकारीच्या नादात त्याला भूक लागल्याचंही कळलेलं नसतं आता तो भुकेने व्याकुळ होतो पण स्वतःच्या भूकेपेक्षाही त्याला कुटुंबातल्या कच्च्या बच्च्यांच्या भुकेची जास्त आठवण होते तो अधिकच अस्वस्थ होतो पण कुठलंच सावज त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात फिरकतच नाही दिवसाची रात्र होते स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि शिकारीच्या सोयीसाठी तो एका झाडावर चढून बसतो ते झाड बेलाच असत दूरवर पाहता यावं म्हणून डोळ्यापुढे येत असलेली पानं तो तोडून टाकतो झाडाखाली एक ओबडधोबड शिवपिंडी आहे अनाय असे ती पानं गरगरत येऊन शिवपिंडीवर पडतात पण त्याला मात्र जलाशयापर्यंतचा सारा भाग स्वच्छ दिसू लागतो त्याच जंगलात दूरवर कुठेतरी पाण्याच्या एक हरणांचा कळप राहत असतो तो, तो मध्यरात्री तरी सावधपणे त्या जलाशयावर पाणी प्यायला येत असतो ती काळोखी रात्र असल्यामुळे अशा निर्भयतेने प्रथम एक हरिणी पाणवठ्यावर आली आणि अगदी सरावानं दोनच उड्यात त्या बेलाच्या झाडाखाली आली अनपेक्षितपणे सहज वेध घेता येईल असं सावज दिसल्याबरोबर त्याने त्याची कमान तीर ठेवून कानापर्यंत ताणली हरिणीला त्याचा सुगावा लागला आपला अवतार आता आटोपलाय अशी जाणीव झाल्याबरोबर तिच्या डोळ्यात केविलवाणा भाव आला व्याधाला समजेल अशा मनुष्यवाणीचे शब्द तिला स्फुरले ती बोलली व्याधा मला मारू नकोस माझं बछड घरी उपाशी आहे त्याला भेटेन पोटभर पाजेन पोटभर बघून घेईन आणि परत येईन तोपर्यंत बाण सोडू नकोस चकित झालेल्या व्याधानं बाणाला आणि मनाला अडसर घातला आणि हाती आलेली शिकार जाऊ दिली नंतर आणखीन हरणं आली त्यांनीही त्याला तशीच विनंती केली व्याध म्हणाला तुम्ही सगळे सत्यवचनी आहात पण दिवस रात्र या झाडावर तिष्ठत राहून रिकाम्या हातानं परत गेलो तर माझ्या भुकेल्या बालबच्च्यानं मी काय सांगू बायकोला कसं तोंड दाखवू छेछे असा मूर्खपणा मी करणार नाही तुम्ही आपले मरायला तयार व्हा हरिणांनी अधिक तीन मुलाबाळांना भेटून येण्या इतपत वेळ मागितला व्याधानंही विवेक भी, केला इतका वेळ फुकट गेलेलाच होता आणखीन काही काळ वाट बघणं अवघड नव्हतं खरं म्हटलं तर त्या निरागस प्राण्याविषयी त्याच्या मनात दयाच उत्पन्न झाली नाहीतर सर्वांना सोडून देण्या इतपत औदार्य त्याच्यात कसं निर्माण झालं असतं त्याच्या आयुष्यात उगवलेल्या त्या विलक्षण दिवशी महाशिवरात्र होती सबंद दिवसाचा उपवास अनायासे घडलेला होता देवाचं सान्निध्यही लाभलं होतं त्याच्या वृक्षावरच्या हालचालीमुळे पिंडांवर तुटून पडलेल्या बिलवपत्रांमुळे शिवशंकर प्रसन्न झाले होते आणि त्यानेच जणू त्याच्या मनाचा बुद्धीचा आणि भावनांचा ताबा घेतलेला होता पहाटे पहाटे व्याध वृक्षावरून खाली उतरला तर दिलेल्या वचनाला जागून सर्व हरण त्याच्या समोर हजर झाली त्यांना निरोप देत त्यांच्याबरोबर येणारे हरणांचे बछडही हौतात्म्यासाठी तयार होऊन आलेले होते व्याधाच्या भुकेल्या मुलाबाळांसाठी सर्व हरण आपल्या मुलाबाळांसकट मरायला तयार झाली त्यांचा हा दिव्य संकल्प पाहून व्याधाच्या मनात नवा प्रकाश पडला त्याच्या हिंस्रक मनप्रवृत्तीतून करुणेचे झरे झिरपू लागले धनुष्य बाणाचा त्याग करून त्याने त्या मृग समूहापुढे साष्टांग नमस्कार घातला मानव आणि पशुच्या सहज व्यवहाराचं हे उज्ज्वल उदात्तीकरण झालेलं पाहून अत्यंत संतुष्ट झालेला शिवशंकर त्या ओबडधोबड पिंडीतून प्रकट झाला आणि आपल्या त्या द्विपद चतुष्पद अशा सर्वच लेकरांना विमानात घेऊन कैलासाला निघून गेला आजही ते नक्षत्रांच्या मेळाव्यात मृग आणि व्याधाच्या आकृतीत आकाशात दर्शन देतात या कथेला महाशिवरात्रीची पार्श्वभूमी आहे महाशिवरात्रीचा महिमा कथन करणारी पण आत्मवत सर्व भूतेशू असा संदेश मनावर ठसवणारी आहे आत्मोपम्य बुद्धीने सर्व जीव जगत पहावं अशी शिकवण देणारी आहे तशा व्याध आणि मृग यांच्या संबंधात अशा रूपकात्मक कथा बऱ्याच आहेत पण ही कथा जनमानसाला अधिक जवळची वाटलेली आहे शिवभक्तीने शीवा शिवाचा महिमा अपरंपार करून ठेवलेला आहे वेद वेत्या विद्वानांचा आदिदेव तोच असा अज्ञानी अडाणी चोर आणि दरोडेखोरांचा परमेश्वरही तोच आहे संगीतातला आदि स्वर आदिलय आदि ताल आणि अभिनयातला पहिला ही त्याचा आहे आहे प्रथम पदविन्यास त्याचाच तर भूतप्रेतांच्या संगतीत चिताभस्म फासून गळ्यात मुंडमाळा आणि सर्पाची वेटोळी घालून स्मशानात नाचणारा उन्मत्त पिशाच प्रभूही तोच आहे त्याचा विशाल ऐश्वर तर एवढं की प्रत्यक्ष हिमालय हा त्याचा किरीट आणि तिन्ही अंगी समुद्रानं वेढलेलं आर्यावर्त हे त्याचं निज मंदिर आहे तिन्ही काळावर त्याची सत्ता तर उद्भव संगोपन आणि संहार ही त्याच्या कर्तृत्वाची श्रीमंती त्याचं दारिद्र्य तर इतकं लक्षणीय की पृथ्वी प्रदक्षिणा केली तरी दुसरं सापडणार नाही शिवमहिम्नकारांनी त्याचं वर्णन म्हातारा बैल मोडकं खाटलं परशूसारखं जीर्ण अवजार राखेचा ढीग आजूबाजूला वळवळते सर्प आणि हातामध्ये नरोटी असं वर्णन केलेलं आहे हे वर्णन शिवानं सहर्ष स्वीकारलेलं आहे कारण तो या दारिद्र्याचाही कैवार घेणार आहे मोडकी खाट फाटक छप्पर टेकीला आलेला म्हातारा बैल जुनी अवजारो अनेक अडचणी आणि समस्यांचे जीवाणू भोवती वळवळत आहेत राखेचा ढिगारा एवढंच धन दाखवण्यासारखं आहे आणि सर्व मेहनतीच्या अखेरीस हातात केवळ नरोटीच राहावी अशा गरीब शेतकऱ्याचा कळवळा त्याच्या शिवार शंकरा रानाच्या राजालाच यायचा म्हणून शिवरात्रीचं सत्व पाहायचं अनुभवायचं असेल तर उंच सोनेरी कळसाच्या खाली संगमरवरी मंदिरात सोन्यात जडवलेल्या शिवलिंगाचा पूजा प्रकार पाहण्यापेक्षा खेड्यात वरड रानात जुन्या जीर्ण वास्तूच्या शिवलिंगावर संतत पडणारी धार पहावी गाभाऱ्याच्या काळोखाला जीवाच्या फडफडीनं उजेड देण्याचा प्रयत्न करणारी दगडी समई आणि तुपात जळणारी निरांजन बघावी सदैव म्हातारी दिसणारी अंगा गातू वाकलेली भवती उभी असलेली चाफ्याची दोन चार झाडं पाहावी आणि मातीच्या ढेकळातून श्रद्धा भक्तीच्या पाट्या घेऊन येणारी बाया बापड्यांची मुलालेकरांची रांग बघावी जिथं शिवारात नेहमीच शिवरात्र असते तिथेच टेकडीवर महाशिवरात्रही अधिक भक्तिभावानं होताना दिसते